मैडम पीछे आईजीसी में बोल लो, आईजीएसपीएस बोलो, मेरा फर्क होता है पीजीसी में पता बोल रहा है जिला का निरोग जिला में शायद आना बोलते हैं नहीं तरी बस एफआईआर दाखल करायला एवढे टाळाटाळ पोलीस करत आहे म्हणजे काय झालं आहे हे कसं सामान्य माणसाला काय इथला लागणार आहे आमच्यासारखी येऊन एफ आय आर दाखल होती 3 कोटी रुपयाचा एखाद्या गरीब माणसाचा काय करतील होय नाही कुठं तिच्यामध्ये नाही तो विषय कालपासून तुम्ही केलं असतं ते 2 महिने काय खराब झाले असते का मला याचा प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला जर पूर्व कल्पना होती हा गुन्हा झालेला आहे तर ते 2 महिने का फरार होणार का झालं फरार ते कालच पकडून आणले तर विषय झाला होता की नाही आता ते सापडणार आणि लवकर कोण जबाबदार राहणार राहिला आणखी त्याच्यातल्या 4-5 वरे का फरार होतील तोपर्यंत तर त्या ज्याचा काही पुरावा असेल तो नष्ट होऊन गेलेला असेल पुरावे नष्ट होण्यासाठी तुम्ही हे सगळं करून राहिलेलं आहे सरकारला एफ आय आर घेऊन करण्यासाठी भांडावलं तर हेच दुर्दैव आहे राज्यामध्ये हेच कायदा सुव्यवस्था चाललेली अशी एखादा गुंडा आला असला तर लगेच साहेब नमस्कार त्यात म्हणलं तर लगेच होत काल मी सांगितलं की हे पोलिसांकडून होणार नाही चिंदा सारखं तर चिंदा साहेबांकडे तपास द्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं मी स्वतः एस पीला सांगितलं मला तपास हवा आहे कोण गुन्हेगार आहे मला शोधायचे याच्यामध्ये मला दडपणारा मी चोर उत्तका बदमाश नाही आहे कुणाचा आणि कुणाचा आक्षेप घेऊन जगणार तर मला अजिबात नाही त्याच्या मला आता जेलमध्ये जायची तयारी असते डी डी भांडत राहील म्हणजे सत्य आहे तर बाहेर काढलं पाहिजे तुमच्या सरकार अधिकाऱ्याचा जबाब करण्याचा प्रयत्न करणार गुन्हेगार तुम्ही फरवले तुमच्या साथीने गुन्हेगार गेले फरार झाले किती घेतले काय घेतले मला माहिती नाही कशासाठी गुन्हेगार गेले इथून आला तुम्ही पकडून पडत त्यांना हो काय सांगाल आपण आज पोलीस स्टेशन मध्ये आलेला काय जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये सुमारे 1-1.25 कोटी रुपयाचा अपहार झाला आणि तिथल्या MD याची चौकशी केली चेअरमन यांनी ज्यावेळेस व्हेरिफिकेशन करायचा प्रयत्न केला तर व्हेरिफिकेशन मी ही बाब लक्षात आली म्हणून ह्या सगळ्या 1.5 कोटी रुपयाच्या अपहाराच्या बाबतची माहिती घेऊन जळगाव शहर पोलीस स्टेशनला आमचे MD आणि चेअरमन हे दोघंही कालपासून FIR नोंद करण्यासाठी फिरत आहे परंतु पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे आणि या दबावामुळे पोलिसांनी आता या क्षणापर्यंत तरी FIR दाखल केलेला नाही वास्तविक पोलिसांकडे आल्यानंतर प्रथम FIR दाखल करणे नंतर त्याची चौकशी करणे हे त्याचं कर्तव्य आहे नियमानुसार परंतु या ठिकाणी माहिती नाही मी SP साहेबांशी बोललो SP साहेब म्हणता मी याच्यामध्ये माहिती घेतो त्या PIC बोललो ते म्हणतात मला आता याच्यात माहिती घ्यावी लागेल मग मागच्या एखाद्या गुन्ह्याबरोबर हे जोडणार आहे कशाचा गुन्हा दुसरा कुठे 1.5 महिन्यापूर्वी एखादा छोटासा गुन्हा दोखायला झाला त्याच्याबरोबर हे गुन्हे दाखल करायचे आणि नाटक करायचं आणि ह्या चौकशीची टाळाटाळ करायची हे पोलिसांचे उद्योग आहे आणि त्यामुळे मी हा FIR नोंद केला पाहिजे यासाठी या ठिकाणी आलं आहे नियमानुसार कायद्यानुसार FIR जोपर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत मी या पोलीस स्टेशनला बसून राहणार तुमची जी तक्रार तोडून त्यांनी दखल घेतली नाही दखल घेतली नाही तुम्हाला इथं यावं लागतं कसं बघता तुम्ही याच्याकडे या राज्यामध्ये आता पोलीस हे दबावाखाली आहे खोटे गुन्हे दाखल करणं
या जिल्ह्यामध्ये पहिले तर मटका, जुगार, सट्टा याचा सुळसुळात झालेला आहे. अनेक वेळा मी स्वतः SPNकडे तक्रार केली, रायटिंगमध्ये पत्र दिलेले आहे, परंतु हप्तेबाजी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की या ठिकाणी DSP असमर्थ आहे, पोलीस यंत्रणा असमर्थ आहे, कारण ह्यांचे सगळे हात हे जे आहेत ते हप्तेबाजीनं बरबटलेले आहे. सूचना करूनसुद्धा, पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याची नोंद घेतली जात नाही, आणि यामुळे आमच्या सरकारला ठिकाणी पोलीस स्टेशनला FIR नोंद करायसाठी यावं लागतं. या जिल्हा दूध उत्पादक संघाचे MD आणि चेअरमन स्वतः येऊन बसतात FIR नोंद करण्यासाठी, तरी त्याला 24 तास FIR नोंद होत नाही, अजूनही नोंद केला गेला नाही. हे कशाचं प्रतीक आहे? कोणत्याही गोष्टीचं चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, FIR घेतला पाहिजे, चौकशी केली पाहिजे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.